घरी लय भारी भर थंडीत मुसळधार पाऊस पडलेला कधी पाहिलाय परवा जर येऊन गेली तसा नव्हे खूप पाऊस जानेवारी असं कधी झालंय आता होईल येत्या 31 जानेवारीला मुसळधार पाऊस पडणार आहे आपल्या सिनेमाघरांमध्ये कारण द रेनी डे नावाचा एक सिनेमा प्रदर्शित होतोय आजकाल कोणीतरी माझ्याबद्दल काहीतरी सांगत तू सिमरनचं नाव कसं विसरलास एखाद्या गोष्टीवर माझी नजर पडली ना की मग ती मी मिळवायचोच कधी मनात हासणी याचे दिग्दर्शक राजेंद्र तळक असून मुख्य भूमिकेत आहेत मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावे मृणाल पावसाची तुझी आठवण सांग मला नाही पावसाची आठवण आता बनणार आहे व पाऊस पडतोय पाऊस पडतोय पण मला असं वाटतं की म्हणजे ज्याला आपण म्हणूया की म्हणजे जसं 26 जुलैचा पाऊस हा कोणाच्याच आयुष्यात आनंद देणार नव्हता म्हणजे कदाचित सुरुवातीला असं असेल की अरे वा एवढा मुसळधार पाऊस आणि 3 तास तो जेव्हा थांबत नाही तेव्हा सगळ्यांचा थरकाप होतो आणि पुढे तो अत्यंत रौद्र रूप धारण करतो आणि सगळ्यांची वाट लावतो तर असा एखादा तुझ्या असा कोणाच्याही आठवणीत हा पाऊस जाऊ नये आणि परत असा कधी पडू नये आणि असं आपल्या भारतात आणि जगात खरं म्हणजे कुठेच घडू नये आणि सुंदर पावसाच्याच आठवणी सगळ्यांच्या असाव्यात आणि माझ्या मनात खूप छान छान पावसाची आठवणी आहेत अनेक गड किल्ल्यांवरची आठवणी आहेत की तिथे पडलेला पाऊस आणि कम्प्लीट निसर्गाचं सान्निध्य म्हणजे काय याचा अनुभव मिलिंद इंगळे आपला मित्र त्याचा गारवा ऐकायचं आणि किशोर कदम समोरच आपल्याला पावसाच्या कविता ऐकवतोय आणि असा कुठेतरी ओ माय गॉड पाऊस पडतोय किल्ल्याच्या सान्निध्यात इज माय फेवरेट गंमत बघ की आपण शूटिंगला जेव्हा गेलो होतो गोव्याला तेव्हा पाऊस आपण जेव्हा मेकअप करून तयार नव्हतो तेव्हा खिडकीतनं पडणारा हॉटेलच्या खिडकीतनं पडणारा पाऊस आपण खूप एन्जॉय केला असेल मे बी तू गाणं ऐकलं असेल मी काहीतरी क्लासिकल ऐकत असेल मग गोव्यामध्ये ऐन पावसाळ्यात आम्ही शूटिंग करतोय आणि जून आणि जुलैचा सीझन की जेव्हा गोव्यामध्ये खूप पाऊस पडतो असं सांगितलं जातं पाऊस पडत होता पण आम्हाला जेव्हा पाहिजे होता तेव्हा तो पडत नव्हता त्यामुळे ऐन पावसाळ्यात सुद्धा आम्ही रेन मशीनच्या पावसामध्ये आम्ही सीन शूट करत होतो आणि जेव्हा पाऊस आमचा सीन संपत होता किंवा आम्ही पॅकअप करून घरी येत होतो हॉटेलला तेव्हा मात्र अगदी मुसळधार पाऊस होता आणि असं वाटत होतं की चायला आता कॅमेरा आपण काढला असतं तर पटकन ते सगळे सीन शूट झाले असते तर पावसाने खूप आमच्याशी खेळ खेळले त्यांनी खूप वेळा गंडवलाय खूप वेळा तो पडलाच नाही आणि आम्ही 4-4, 5-5 तास तो कधीतरी पडेल याची वाट बघत आम्ही बसलो मग त्या मधल्या वेळामध्ये आम्ही क्रिकेट खेळलो आम्ही गप्पा मारल्या गाणी ऐकली पत्ते खेळलो सगळे खेळलो पण जेव्हा कॅरेक्टरमध्ये गेलो तेव्हा हाच पाऊस जो आपल्याला सगळ्यांना खूप प्रसन्न वाटतो खूप आल्हाददायक वाटतो खूप हवा असं वाटतो खूप रोमॅन्टिक वाटतो तो पाऊस मात्र पडद्यावरची जी ही जोडी आहे अनिकेत आणि मुग्धा तर यांच्या आयुष्यातला पाऊस मात्र तेवढा सुखावह नाही आहे तो पाऊस त्यांच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचं रोमांस घेऊन येत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं उल्लसित वातावरण तयार करत नाही तर तो कुठेतरी एक तो डिस्टर्ब करतोय त्यांच्यातल्या नात्याला कुठेतरी सावरत आलेलं नातं पुन्हा बिघडवण्याचा प्रयत्न करतोय या फिल्ममध्ये बॅकग्राऊंड म्युझिक हे पावसाच्या वेगवेगळ्या पद्धतीने पडणाऱ्या आवाजांमधनं ज्या प्रमाणे येतं म्हणजे कदाचित आपल्याकडे ही पद्धत नवीन असं नाही आहे म्हणजे तू तर जुने चित्रपट नक्की पाहिले असतील किंवा शांताराम बापूंचे प्रभाचे चित्रपट पाहताना शांताराम बापूंनी खूप वेगवेगळ्या आवाजांचा वापर बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून केला होता आणि मला असं वाटतं की ही आपल्या इथलीच परंपरा आहे आणि रादर मराठी चित्रपटातली जास्त मोठी परंपरा आहे की आपल्यातले जे अत्यंत थोर दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी वेगवेगळ्या आवाजांचा वापर करून म्हणजे गाढव कुठेतरी ओरडतोय कलहीवाला कलही करतोय अशा आवाजांचा वापर त्यांनी बॅकग्राऊंड म्युझिक याला आपण सिनेमाच्या टेक्निकल भाषेमध्ये पॉली साऊंड म्हणतो पॉली साऊंड त्या पॉली साऊंडचा वापर या चित्रपटात केलाय पण रेनी डेचं प्रचंड मोठं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये पाऊस आणि पावसाचा वेगवेगळ्या लईतला आवाज म्हणजे कधी कोसळणारा पाऊस कधी त्याची संततधार कधी नुसते पडणारे ड्रॉप्स किंवा कधी रिमझिम पडणारा पाऊस या सगळ्या पावसाच्या आवाजांचं वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला आहे आणि हा वापर करणारा जादूगार आहे रसूल पोकुट्टी त्यांनी त्याचा पहिला मराठी चित्रपट रेनी डे आपल्या सगळ्यांच्या भेटीला आणलेला रसूल पोकुट्टी म्हणजे स्लमडॉग मिलिनियरसाठी ज्यांना ऑस्कर अवॉर्ड मिळालं होतं साऊंड डिझायनिंगसाठी ते आपल्या भारतातले पुण्यातल्या FTIमधनं पास आउट झालेले आपल्या सगळ्यांचे लाडके रसूल पोकोडे असं म्हणायला हरकत नाही कारण त्यांनी खरोखर पाऊस कसा बॅकग्राऊंड म्युझिक बनून येऊ शकतो हे आपल्या सर्वांसमोर दाखवलंय कुछ अलग होगा इसमें ऐसा लगता है
अरे साउंड रसूल पुकुट्टी ने किया है बाप, मस्त होगा। या सिनेमाला वेगळं पार्श्व संगीत नाहीये, सिनेमातला साउंड वापरला यात, तो ऐकण्यासाठी सिनेमा तर पाहायलाच पाहिजे। सफर अशी सुरू राहणार आहे, पण वेळ झाली एका ब्रेकची। ब्रेक नंतर पाहूयात बॉलिवूड गपशप। गोष्ट खरी लय भारी।